दिनानिमित्त बलिदानते आत्मबलिदान आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घोषित करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान या ठिकाणी पोलिसांनी काकासाहेब शिंदेंच्या स्मृतीस्थळी जाण्यापासून कार्यकर्त्यांना मराठा क्रांतीकारक कार्यकर्त्यांना या ठिकाणी मज्जाव केला. या ठिकाणी अटक करण्यात आली. ठिय्या आंदोलनानंतर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने माननीय मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 30 जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि शहीद कुटुंबातील सदस्यांना चर्चेसाठी मुंबई येथे बोलवलं आहे. 30 जुलै रोजी जर का मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात आणि कुटुंबांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीच्या संदर्भात जर का निर्णय झाला नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन बेमुदत करण्यात येणार आहे.